पावसाळी रानभाज्यांमध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म असणारी आणि बऱ्याच आजारांवर उपयोगी असणारी अशी भाजी म्हणजे टाकल्याची भाजी. काही भागात या भाजीला टरोटा सुद्धा म्हणतात. पावसाळ्यात ही भाजी नॅचरली सगळीकडे उगवते आणि ही भरपूर प्रमाणात कुठेही तुम्हाला मिळेल, जसं की शेताच्या वाटेला, रस्त्याच्या कडेला किंवा पडीक जागेमध्ये सुद्धा ही भाजी उगवते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतो, व्हिटॅमिन्स असतात, भरपूर प्रकारचे मिनरलसुद्धा असतात, जसं की आयरन, कॅल्शियम आणि झिंक, जे लेडीजसाठी स्पेशली खूप फायदेशीर असतात. तर अशा प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात एकदा तरी नक्की खावा. आणि या टाकल्याच्या शेंगासुद्धा गुणकारी असतात, त्यांच्या बियासुद्धा बऱ्याच आजारांमध्ये औषधी म्हणून वापरतात, त्याची पावडर बनवून कॉफीसारखंसुद्धा प्यायलं जातं. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही टाकल्याची भाजी चमचमीत आणि चविष्ट कशी बनवायची ते दाखवणार आहे, कारण बऱ्याच लोकांना ही भाजी आवडत नाही आणि ती लोक खात नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा टाकल्याची भाजी नेहमी खातील, आणि पावसाच्या दिवसात एकदा तरी ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे. अशा प्रकारे सुकी टाकल्याची चमचमीत भाजी बनवली आणि त्याबरोबर भाकरी असेल तर खायला खूपच मजा येते, आणि भाकरी आणि टाकल्याच्या भाजीचा कॉम्बो हा खूप जबरदस्त आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा रेसिपी फॉलो करून ही टाकल्याची भाजी नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. ही भाजी बनवायला शक्यतो तुम्ही कोवळी पानं घ्या, म्हणजे जास्त उंची वाढलेली झाडांची पानं घेऊ नका. जी पानं शॉर्ट असतात किंवा नवीन नवीन उगवलेली असतात त्यांची पानं घ्यायची, त्यामध्ये जाडी कमी असते आणि त्यांची चवसुद्धा कळवट किंवा जास्त तुरट लागत नाही. इथे मी फक्त भाजीची कोवळी पानं घेतलेली आहेत, देठं घ्यायची नाही आहेत. भाजी छान निवडून घेतली, धुवून घेतली आणि अगदी फाईन बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला डायरेक्टली फोडणीला घालायची नाही आहे, तर सुरुवातीला या भाजीला आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे छान बॉईल करून घ्यायचं आहे. भाजी उकळण्याचं कारण म्हणजे की टाकळ्याच्या भाजीला थोडीशी कळवट आणि तुरट चव असते, ती चव कमी होण्यासाठी आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची असते. उकळल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचे असते आणि छान भाजी पिळूनच नंतर हिची भाजी बनवायची असते. भाजी उकळायसाठी मी इथे बाजूला 2 तांबे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी तुम्हाला भाजीची क्वांटिटी बघूनच घ्यायची आहे, भाजी व्यवस्थित बुडेल आणि छान उकळली जाईल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलं आहे, तुम्ही पाहिजे तर मीठ घातलं नाही तरी चालेल, पण मिठामुळे भाजीचा कळवटपणा आणि तुरटपणा कमी होण्यास मदत होते. आता मी इथे 1/2 चमचा हळदसुद्धा घातली आहे, त्यामुळे भाजीचा कलर हा टिकून राहतो, भाजी काळपट पडत नाही उकडल्यानंतर. बरीच लोकं मीठ किंवा हळद घालत नाहीत, डायरेक्टली अशीच नॉर्मली भाजी उकडतात. तुम्हाला जर हळद आणि मीठ घालून भाजी उकळायची नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण अशा प्रकारे एकदा हळद मीठ घालून भाजी उकळून आणि नंतर भाजी बनवून बघा, तुम्हाला टेस्टमध्ये फरक नक्कीच जाणवेल. तर आता आपल्याला भाजीला जास्त उकळायचं नाही आहे, फक्त 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती भाजी उकळून घ्यायची आहे. भाजी उकळल्याने ती ऑलरेडी 50%पर्यंत शिजते, नंतर आपल्याला ही भाजी जास्त शिजवायची नसते. जास्त शिजवली की त्यामधले जे औषधी गुणधर्म असतात ते निघून जातात. तर आता 2 ते 3 मिनटं भाजी छान मी हाय फ्लेमवरती उकळून घेतली आहे, गॅसची फ्लेम बंद केली आणि लगेचच भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये वगैरे काढून घ्यायची आहे आणि सगळं पाणी आपल्याला हे नितळ ठेवायचं आहे. भाजी चाळणीत काढून ठेवली की याच्यातलं पाणी पूर्णपणे निघते आणि भाजी लवकर थंड होते. खरं सांगायचं झालं तर मी ही रेसिपी व्हिडिओ आधीच शूट केली होती, म्हणजे महिनाभराआधीच मी शूट करून ठेवलं होतं, पण माझ्या मोबाईलचा आणि मेमरी कार्डचा थोडा इश्यू झाला, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करता आला नाही आणि लवकर शेअर करता आलं नाही. मोबाईलचा इश्यू शॉर्टआउट झाल्यानंतर म्हटलं व्हिडिओ तर गॅलरीत तसेच पडून राहतील, त्यापेक्षा एडिटिंग करून शेअर करूया, म्हणजे ज्या लोकांना टाकळ्याची भाजी मिळेल किंवा त्यांना बनवायची असेल तर ते रेसिपी बघू शकतील. तर मी इथे भाजी छान पिळून घेतली आहे, सगळं पाणी काढून घेतलं आहे. या टाकळ्याच्या भाजीमध्ये मी घालणार आहे वालाची डाळ, म्हणजे जो आपला वाल पावटा असतो त्याची डाळ आम्ही बनवून ठेवतो, तर तीच डाळ मी इथे भिजत ठेवलेली होती. तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता किंवा डाळ न घालतासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता, किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भिजलेले वाल पावटेसुद्धा सोलून यामध्ये घालू शकता. वाळाच्या डाळीचा खूप छान टेस्ट होते या भाजीमध्ये. आणि या भाजीमध्ये भरपूर कांदा घालायचा आहे, कांद्याची चव या भाजीमध्ये खूप छान येते. तर इथे मी 2 मोठे कांदे असे पातळ स्लायसेसमध्ये म्हणजे उभे चिरून घेतलेत आणि 15 ते 20 पाकळ्या लसूण छान ठेसून घेतलं आहे. लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो, म्हणजे कांदा आणि लसूण जास्त घालायचं. 7 ते 8 तिखट लवंगी मिरच्या छान बारीक चॉप करून घातल्यात. या भाजीमध्ये आपण मिरची जास्त घालणार आहोत आणि थोडासा मसालासुद्धा घालणार आहोत. कढईमध्ये मी इथे 2 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. पालेभाज्यांना किंवा ज्या आपल्या पावसाळी रानभाज्या असतात किंवा पालेभाज्या असतात त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घालायचं, तर त्यांची चव खूप छान लागते आणि चांगली भाजी खरपूस परतली जाते. तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला लसूण आणि मिरची. मी इथे मिरचीची क्वांटिटी थोडी जास्त घेतली आहे, कारण आम्हाला भाजी छान तिखट आणि चमचमीत आवडते. बाकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता.
मिरची आणि लसूण छान मस्त करपूस परतून घ्यायचं आहे. लसूण थोडासा लालसर झाला पाहिजे. आता यामध्ये घालायचा आपल्याला कांदा. भाजीला कांदा थोडा जास्त घाला तेव्हा भाजीला खूप छान टेस्ट येते. मी इथे आता मीठसुद्धा घालते कारण मिठामुळे कांदा लवकर परतला जातो आणि लवकर सॉफ्ट होतो. तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही शेवटीसुद्धा मीठ घालू शकता कारण भाज्यांची क्वांटिटी कमी असते आणि मीठ जर आपण आधीच घातलं तर पालेभाज्या थोड्या वेळ परतल्यानंतर त्यांची क्वांटिटी कमी होते. म्हणून मीठ शेवटी घातलं तरी चालेल. आता कांदा छान मी 2 ते 3 मिनटं परतून घेतला आहे. यामध्ये आता आपल्याला घालायची आहे हळद आणि थोडासा मी इथे लाल मिरची पावडरसुद्धा घालणार आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आहे भिजवलेली डाळ. मी इथे वालाची डाळ घातली आहे. तुम्ही मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता किंवा वालपावटासुद्धा घेऊ शकता भिजलेला. जर हे घालायचं नसेल तर तुम्ही नुसत्या कांद्यामध्येसुद्धा ही भाजी बनवू शकता. वालाची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आधी डाळ शिजवून घेणार आहे 5 ते 7 मिनटं. नंतर भाजी घालणार आहे. आता कांद्यामध्ये आपल्याला ही वाळ्याची डाळ व्यवस्थित परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं डाळ छान परतून घेतली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर झाकण उघडून आपल्याला हिला मिक्स करून घ्यायचं नाहीतर खाली डाळ करपू शकते. मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला हिला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे. टाकड्याची भाजी तर मी आधीच छान उकळून घेतली आहे त्यामुळे ती बऱ्यापैकी शिजलेलीच आहे आणि तिला भाजीमध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनटं परतले की ती शिजून जाईल. फक्त डाळीला आपल्याला इथे व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर टोटली मी 7 ते 8 मिनटं डाळ शिजवून घेतली आहे. डाळ मस्त सॉफ्ट झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये उकळून आणि पिळून घेतलेली आपली टाकड्याची भाजी घालायची आहे. पिळून घेतल्यानंतर भाजी छान हाताने मोकळी करून घ्यायची त्यामुळे ती सुटसुटीत होते आणि सगळीकडे एकसारखी मिक्स होते. आता भाजी घातल्यावर आपल्याला डाळ कांद्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 3 ते 4 मिनटं छान परतून घ्यायची आहे. आता भाजी छान मिक्स करून झाली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनटं आपल्याला यावरती वाफ काढून घ्यायची आहे. ऑलरेडी भाजी उकळून घेतलेली होती त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आणि जास्त शिजवल्यामुळे पालेभाज्यांमधले जे न्यूट्रिएंट्स असतात ते निघून जातात. तर आता भाजी मस्त 2 ते 3 मिनटं वाफवून घेतल्यानंतर थोडीशी परतून घ्यायची. थोडीशी खरपूस परतली की पालेभाज्यांचा टेस्ट खूप छान लागतो आणि थोडासा स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो. आणि शक्यतो पालेभाज्या तुम्ही लोखंडी कढईमध्ये बनवा त्यामुळे आपल्याला आयरनसुद्धा या भाज्यांमध्ये मिळतं. तर आता भाजी छान परतून घेतलेली आहे. तर मी इथे टोटल 3 ते 4 मिनटं भाजी वाफवून आणि परतून घेतल्या. मस्त घमघमीत आणि खरपूस अशी भाजी शिजून तयार आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या पद्धतीने टाकड्याची भाजी नक्की बनवा. जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तरीसुद्धा तुम्ही 2 भाकऱ्या या भाजीसोबत जास्तच खाल. अशा प्रकारे चमचमीत बनवलेली टाकड्याची भाजी भाकरीबरोबर खायला खूप जबरदस्त लागते आणि सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची असेल तर अजूनच भारी. पावसाळ्याच्या दिवसात एकदा तरी तुम्ही ही टाकड्याची भाजी बनवून नक्की खा कारण या भाजीमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. निसर्गाने आपल्याला ज्या भाज्या भरपूर प्रमाणात दिलेल्या आहेत त्या भाज्या आपल्याला खायलाच पाहिजेत कारण ह्या भाज्या आपल्याला विकत घ्याव्या लागत नाहीत. कुठेही तुम्हाला शेताच्या कडेला किंवा गावाला ह्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे. अशा भाज्या आपल्याला फक्त पावसाळ्यात खायला मिळतात तर ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात त्या आपल्याला नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे तुम्ही टाकड्याची भाजी एकदा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा प्रकारे टाकड्याची भाजी बनवली तर कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर परत भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.